ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कलकत्तेच्या भामट्याकडून 19 युवकांना गंडा नोकरीचा आमिष दाखवून कोट्यावधीची लुबाड नौका. आयकर खात्यात व आर्मीत भरती करतो असं सांगून कलकत्ता येथील एका भामटेने कुरंदवाडसह कोल्हापूर जिल्ह्यातील एकोणीस युवकांना गंडा घातल्याची तक्रार आनंदा गणपती करडे. राहणार कुरुंदवाड तालुका शिरोळ यांनी कुरुंदवाड पोलीस व जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दिली आहे सुबोध कुमार राहणार कलकत्ता असं त्या भामट्याचं नाव आहे दरम्यान फसवणूक झालेल्या युवकाने भामट्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावर पैसे पाठवले आहेत या सर्व बँकांच्या नोंदी तक्रारीसोबत सादर केल्या आहेत आयकर विभागातून माहिती घेण्यात आली आहे ही फसवणूक झाली असून आर्थिक गुन्हे अन्वेषण मार्गदर्शन मागितलं आहे दोन दिवसात गुन्हा दाखल करणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे यांनी सांगितले आनंद करडे यांच्या एका मुलाला आयकर विभाग दिल्ली येते तर दुसऱ्या मुलाला आर्मीत भरती करतो असे सुबोध कुमारने सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी पंधरा लाख ,00 रुपये घेतले आहेत कर्डे व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्मीत पस्तीस मुलांची बॅच पाठवायची आहे आणखीन मुले असतील तर घेऊन या असे आमिष दाखवल्याने जिल्ह्यातील गडिंग्लज आजरा कोल्हापूर इचलकरंजी शिरोळ कुरुंदवाड येथील अठरा युवकांच्या पालकांनी सुबोध कुमार याच्या वेळोवेळी मागणीनुसार लाखो रुपये खात्यावर जमा केले आहेत या युवकांना सुबोधकुमारने ट्रेनिंगसाठी कलकत्ता येथील कमांडर हॉस्पिटल येथे उपस्थित करून विविध कागदपत्रांच्यावर सह्या घेतल्या व पोस्टाने तुम्हाला पत्र येईल असं सांगून लावून दिलं पालकांचा सुबोध कुमार याच्याशी फोनवरून संपर्क सुरू होता मात्र पंचवीस जुलै दोन हजार बावीस पासून सुबोध कुमारचा फोन बंद आहे त्याच्याशी आज तागायत पालकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क झाला नाही हा भामटा असल्याची व आपली फसवणूक झाल्याची खात्री पालकांची झाली आहे पालकांनी शेतावर घरावर वाहनावर कर्ज काढून दागदागिने विकून मुलांच्या कल्याणासाठी या भामट्याला पैसे दिले आणि मुलांच्या नोकरीचा मोह पचनी न पडता फसवणूक पदरात पडल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत नोकरीचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळी राज्यात जिल्ह्यात कार्यरत आहेत त्यांच्या मुसक्या आवळणे हे पोलीस प्रशासनासमोर आव्हान आहे महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण